झी 24 तास एक पाऊल पुढे। 4 एकर शेतीमध्ये 80 क्विंटल कपाशीचं उत्पादन, ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना। मात्र ही किमया करून दाखवली आहे अमरावतीच्या मुर्शी तालुक्यातल्या अडगाव मधल्या प्रशांत डहाणे या तरुण शेतकऱ्यानं। हे शक्य झालंय महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या महाडॉट या कापूस बियाण्यामुळे। त्यानं या बियाण्याची 4 एकरात लागवड केली। इतर बियाण्यांच्या तुलनेत महाडॉटला मशागत आणि औषधांचा खर्च कमी आला, त्यामुळे फरदडीच्या कपाशीच्या एका झाडाला 100 ते 150 गोंड लागली आहेत। 4 एकर शेत पूर्णतः कपाशीनं लदबदलेलं दिसतंय। बाकीचे अजित 155 किंवा बाकीचे प्रायव्हेट कंपनी आहे यांचे डॉक्टर बँड किंवा या सगळ्या पद्धतीचे बियाणं जास्त पैसे देऊन बाजारातून विकत लोक घेतात। 930 रुपयाचं जे बियाणं आहे ते 1500-1500 रुपयानं ब्लॅकनं विकलं जाते। मग म्हटलं आपण हे शासनाचं निर्माण केलेलं बियाणं हे आपण का वापरू नये। गेल्या वर्षी महाडॉट या बियाण्याची निर्मिती करण्यात आली। या हंगामात जिल्ह्यात जवळपास 200 शेतकऱ्यांनी महाडॉटची लागवड केली आहे। परिणामी शेतकऱ्यांना कपाशीचं विक्रमी उत्पादन घेता येत आहे, त्यामुळे बळीराजा सुखावलाय। 50 क्विंटल जरी आज 5000 रुपयाचे मिनिमम रेट आहे कापसाचे, तर 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं मला 3 एकरात, आणि 50-2.5 लाखाचं उत्पन्न झालेलं आहे, आणि 50000 रुपये टोटल मला त्याच्यावर खर्च आहे। इतर बियाण्याच्या तुलनेत हा कापूस एक वजनदार आहे आणि याचं स्टेपल चांगलं आहे आणि वेचायला अतिशय सोपं आहे। मजूर हा कापूस अतिशय आनंदाने वेचतो आणि त्यांना मजुरी सुद्धा जास्त वेचल्यामुळे चांगली मजुरी पडते। त्यामुळे ओलित आणि कोरडवाहू अशा दोन्ही शेती करता कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं महाडॉट बियाणं शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। झी 24 तास साठी राजेश सोनोने, अमरावती। झी 24 तास एक पाऊल पुढे।